स्थानिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाची बैठक ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून नूतन अध्यक्षपदाची माळ ही बसवराज येरटे यांच्या गळ्यात पडली आहे। कोरोना महामारीमुळे यंदाचा नवरात्र महोत्सव मिरवणुकी म्हणा साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत असून त्याच धर्तीवर सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। यावेळी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी बसवराज येरटे यांची अविरोध निवड करण्यात आली। यावेळी अन्य कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली। कार्याध्यक्षपदी विराज चाकोते, उपाध्यक्षपदी किसन गर्जे, सचिवपदी दत्तात्रय मेनकुदळे, सचिन धोत्रे, प्रसिद्धीप्रमुखपदी सुनील भिंगारे आदींच्या निवडी करण्यात आल्या। यावेळी काठ्या आणि पालखीस पंढरपूरच्या धर्तीवर तुळजापूरला जाण्याची परवानगी देण्यात यावी याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत मांडली। यावेळी नूतन अध्यक्ष बसवराज येरटे बोलताना काय म्हणाले पाहूया। नवरात्र महोत्सवची आज पदाधिकारी निवड होती, त्याच्यामध्ये मी बसवराज येरटे आज निवड केली माझी अध्यक्ष म्हणून। जे शासनचे नियम आहे व आमचे ट्रस्टी जे आहेत फुले आहेत, सुनील रसाळे आहेत, उन्हाळाप्पा आहेत, तम्मा मसरे आहेत ट्रस्टी, हे सर्वांच्या विचारांवरून घेऊन आम्ही सर्व हे करू व आता जे सर्व कार्यकर्ते जे मंडळाला आत्ता मीटिंगला हजर राहिले त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो व आमचे पारदर्शक दिलीप कोले आपल्याला विचार सर्व मांडतात। काय मावळते अध्यक्ष वीरभद्रेश बसवंती यांनी बसवराज येरटे यांच्याकडे पदभार दिला त्यावेळी ते बोलताना काय म्हणाले पाहूया। नक्की पण झालं होतं पण मला करायचं म्हणून त्यांनी म्हटलं की मी माघार घेतो बसून की नाही यावेळेस करा, आता तुम्ही मला केवळ त्यांनी संधी मला दिली आणि मी यावेळेस सांगितलं की यावेळेस आपण येरटे साहेबांनाच आदेश करा। त्याप्रमाणे ते सगळ्याच सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात, मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ असू दे किंवा आपलं नवरात्र मंडळ असू दे किंवा कुठलंही सामाजिक कार्य सोलापूरमध्ये असेल तर त्या ठिकाणी बसवराज येरटे हे हिरिरीने सहभाग घेऊन त्या ठिकाणी काम करतात म्हणून त्यांना अध्यक्ष होण्याचा हक्क आहे। आणि यावेळेस या बैठकीला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे ज्येष्ठ असे दिलीपभाऊ कोल्हे, मेनकुदळे साहेब आहेत, आमचे रसाळे साहेब आहेत, गलसेटे साहेब आहेत, आमचे मसरे साहेब आहेत आणि इतर सर्व या ठिकाणी मुलेने तळगे आहेत, पोकाळे आहेत, आमचे भेंगारे आहेत, आमचे मुस्तारे। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं, ते काय म्हणाले पाहूयात। हा फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो, साजरा करतात, कारण आपल्या इथं रूपभावणी मंदिर आहे, तुळजापूरची भावणी माता आहे, इथून कर्नाटकपासून ते तुळजापूरला चालत जाणाऱ्यांची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात इतकी आहे की शासनाला 5 वर्षापासून रस्ते ट्रॉफिकचे बंद करावे लागले। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही यात्रा दिवीची भरत असते, परंतु कोरोनाची महामारी अख्ख्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आहे आणि हा उत्सव साजरा करत असताना रूपभावणी मंदिर असेल, तुळजामातेचं तुळजापूरचं मंदिर असेल, आम्ही ज्या आता मूर्त्या स्थापन करतो आणि बसवतो त्याची पूजा करतो त्या संदर्भामध्ये परिपत्रक निघालं आहे, त्या परिपत्रकानुसार आता आम्ही 9 लोकांची कमिटी नेमली की जेणेकरून प्रशासनाला सहकार्य करत असताना भावनाही दुखवण्या पाहिजे अशा पद्धतीतून मंडप कसे मारायचे त्याची परवानगी कुणाकडून घ्यायची, कारण हे लवकर जर केलं तर या देवीच्या उत्सवामध्ये अनेक मोठे मोठे मंडळ आहेत की जेणेकरून 10-10 लाखाचे डेकोरेशन त्या ठिकाणी असतात आणि ऐनवेळेला सांगितल्यानंतर कुठेही संघर्ष मंडळाचा आणि आमच्या मध्यवर्तीचं होऊ नये त्यासाठी आम्ही आता 9 लोकांची एक कमिटी नेमली। या बैठकीस सुनील रसाळे, अशोक कलशेट्टी, विजय पुकाळे, जगदीश मुनाळे, चक्रपाणी गज्जम, आनंद मुतसारे, मल्लिनाथ मसरे, मल्लिनाथ याळगी आदी सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते।